नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर कौस्तुभ दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, ताई इथं नाव बदलून अनुभव देत आहे. गजानन माऊली हिचे जितके गुणगान गायले तरी ते अपुरेच ठरते. मनुष्य जन्म घेतला की इतक्या प्रकारच्या दुःख पीडा भोगाव्या लागतात. त्यावेळी साथ हवी गुरु माऊलीची. काही दुःख संकटे हे एकट्याने सोपसावे लागतात. मग ते दुःख ना आईबापाला सांगता येते ना बायका पोरांना. ही गोष्ट साल 2007 ची. मी तेव्हा वर्धा येथे होतो. माझ्या नोकरीमुळे सारखी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असे. दर 3-4 वर्षातून एकदा तरी ट्रान्सफर केली जात. मी त्यामुळे खूप कंटाळलो होतो, कारण माझे कुटुंब हे खूप मोठे होते. वृद्ध आई वडील, 2 लहान भाऊ, 1 बहीण, पत्नी, माझी 2 मुले, असा सगळा परिवार. याला घेऊन नवीन ठिकाणी दरवेळी हलवणे खूप त्रासदायक वाटत. माझ्या डिपार्टमेंटमध्ये माझे काम अकाउंट्स म्हणजे हिशोब लिहिण्याचे होते. मी माझे काम अगदी चोख बजावत होतो. माझी एकच चूक होती, ती म्हणजे मी सरळ मार्गी जगणारा माणूस. प्रामाणिकपणे आपलं काम करायचं व अवतीभोवती ज्या काही चुकीच्या गोष्टी सुरू असतात त्याकडे दुर्लक्ष करून जगायचं, कारण माझ्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्यावेळी आमच्या ऑफिसमध्ये जे नवीन हेड आले होते त्यांचे काम करण्याची पद्धत अगदीच निराळी होती. त्यांना प्रामाणिक माणसे खटकत हे माझ्या लवकरच लक्षात आलं. ते मला नेहमी ऑफिसच्या कामासाठी बाहेर पाठवत, जे काम माझं नाही ते मला करायला पाठवत. मी खरं तर त्यांच्या ह्या वागणुकीला वैतागलो होतो. मी दररोज महाराजांना हीच प्रार्थना करत की मला वाईट लोकांपासून, वाईट गोष्टींपासून लांब ठेवा. यावेळी तर मी महाराजांना सतत प्रार्थना करत होतो की मला ह्या माणसापासून म्हणजेच बॉसपासून लांब ठेवा, कारण मला माहीत आहे की संतांसोबत सत्संगती घडते तर दुर्जन ह्यांच्यासोबत दुर्दैव येते. मी काही दिवसातच माझ्या बॉक्सला खटकू लागलो, पण ऑफिसमध्ये इतर लोक मात्र खुश दिसत होते. मला एकदा ऑफिसच्या पैशांचा हिशोब लिहिताना साहेबांनी एका चुकीच्या व्यवहाराची नोंद करण्यास सांगितली. तेव्हा मात्र मला खूप राग आला. मी मनातच ठरवलं, काहीही झालं तरी आपण चुकीचं काम करायचं नाही, भले नोकरी गेली तरी चालेल. पण जेव्हा कुटुंबाचा विचार करत तेव्हा वाटत की आपल्या एका निर्णयामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला अडचणीत टाकू. काय करावे कळत नव्हते. कुणापुढे आपलं मनातले दुःख सांगावे हाच विचार करत होतो. पण मग विचार केला की उगाच घरचे देखील काळजीत पडतील व घरातील वातावरण बिघडेल, म्हणून मी ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही. रात्री उशिरापर्यंत जागून विचार करत होतो. तेवढ्यात माझ्या मोठ्या बहिणीच्या मिस्टर यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की ते उद्या संध्याकाळी त्यांच्या गाडीने शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी देखील चला. लगेच माझ्या मनात आलं की चला कमीत कमी 2 दिवस तरी त्या ऑफिसपासून लांब राहू, जेणेकरून थोडा वेळ का होईना माझ्या मनाला शांती प्राप्त होईल. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळीच ऑफिसमध्ये गेल्यावर 2 दिवसांची रजा मंजूर करून घेतली व दुपारी तब्येत बरी नाही म्हणून हाफ डे घेऊन घरी निघून आलो. आम्ही सगळे मग खूप आनंदाने शेगाव येथे गेलो. तिथे मी पारायण केलं. मनाला खूप प्रसन्न वाटलं. मी महाराजांना पुन्हा तीच प्रार्थना केली, मला चुकीचं काम व चुकीचे लोक यांच्यापासून लांब ठेवा. आम्ही त्या दिवशी शेगावी मुक्कामी होतो. आम्ही राहण्यासाठी 2 रूम्स भक्त निवास येथे घेतल्या होत्या. त्या दिवशी शांत झोप लागली असताना मला स्वप्नात दिसलं की माझ्या साहेबांच्या हातात बेडी असून त्यांना पोलीस घेऊन जात होते. मी ते स्वप्न पाहिलं व खडबडून जागा झालो. रात्रीचे 2:30 वाजले होते. मी विचार केला, सारखा ऑफिस आणि साहेब यांचा विचार करत असल्याने मला असं स्वप्न पडलं असावं. मग मला पुन्हा झोप लागलीच नाही. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन घरी परतलो. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मला ऑफिसमधील एक सहकारी याचा फोन आला. त्याने मला विचारलं की आलास का शेगाव इथून. मी त्याला म्हटलं हो. तेव्हा त्याने मला सांगितलं की उद्या ऑफिसला ये लवकर. मी त्याला विचारलं का रे काय झालं, साहेबांनी ऑर्डर सोडली का लवकर येण्याची. तेव्हा तो म्हणाला, तुला न्यूज कळाली नाही का?
मी म्हटलं कसली न्यूज, तेव्हा तो मला म्हणाला अरे काल आपल्या ऑफिसमध्ये अँटी करप्शनची रेड पडली आणि त्यांनी साहेबांना लाच घेताना पकडलं. आज पुन्हा ऑफिसमधील सगळ्या कर्मचारी यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस येणार आहेत. म्हणून म्हटलं की तू देखील लवकर ये ऑफिसला, उगाच तू गैरहजर राहिल्याने तुझ्यावर संशय यायला नको म्हणून तुला कळवलं. व आमच्या फोनवरचं बोलणं संपलं. मी ती बातमी ऐकून सुन्न झालो होतो, कारण रात्रीच मला महाराजांनी जे स्वप्नात दाखवलं होतं ते प्रत्यक्षात घडत होतं. मग काय, त्या साहेबांचा त्रास असा दूर केला माऊलीने की पुन्हा कधी मला असल्या चुकीच्या माणसांचा त्रास होऊ देणार नाही याची जाणीवच मला महाराजांनी करून दिली. खरंच मी एका मोठ्या त्रासातून मुक्त झालो. माऊलीची लीला अगाध आहे. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आपला प्रश्न असा आहे की खालील ओवीतील रिक्त जागा भरा. धार कल्याणचे डॅश 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 जे थोर साधू मोगल आईत, होते ते भेटण्याप्रत समर्था आले शेगावी. तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे एक एकर जागा. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं श्रीराम खुळे, दोन योगेश अग्निहोत्री, तीन सविता चौगुले, चार कुसुम पडवळ, पाच विद्या वानखेडे, सहा सुनील गिरी, सात राज औरंगाबाद, आठ सुरेखा गिरी, नऊ राजकुमार पाटील, दहा स्वाती मगदम, अकरा रमेश काळे, बारा श्रीप्रसाद देशमुख, तेरा मंगेश पुरी, चौदा चंद्रशेखर फडके, पंधरा अपर्णा मांडके, सोळा अदिती चौधरी, सतरा मंगेश इंगळे, अठरा वैशाली देवधर, एकोणीस नॉर्मल यूजर, वीस ज्योत्स्ना जाधव, एकवीस यूजर दिशा, बावीस सौपुष्पा बनसोड, तेवीस विश्वास बनसोड, चोवीस ललिता क्षीरसागर, पंचवीस यूजर, सव्वीस सीमा पाटील, सत्तावीस कृष्णा उमप, अठ्ठावीस नॉटे वन, एकोणतीस अर्चना गोवर्धने, तीस बिट्टूस, एकतीस महिमा भुरखंडे, बत्तीस अमोल माळी, तेहतीस शेफाली कांबळी, चौतीस निर्मला कलाशेट्टी, पस्तीस सुचेता आरंके, छत्तीस सुप्रिया वाघ, सदतीस वैभव गोळे, अडतीस योगेश भूमकर, एकोणचाळीस शैलेंद्र खोत, चाळीस जया आंधळे, 41 संगीता शिंदे, 42 श्लोक सताव, 43 मंगला टिकले, 44 यज जाधव, 45 रेखा आहिरराव, 46 कुमुदिनी मेहेंदळे, 47 पल्लवी पाठोळे, 48 राजेश फरांदे, 49 प्रज्ञा एरंडे, 50 प्रशांत सोनावणे, 51 गजानन मेहरे, 52 युग शर्मा एडिट्स, 53 ज्योती नळकांडे, 54 नेहा नरेदी, 55 मिस्टर हर्षित, 56 कोमल हाती, 57 सौ सुरेखा अनंत कुलकर्णी, 58 अनघा अनंत कुलकर्णी, 59 सुजाता कुलकर्णी, 60 हेमलता कुलकर्णी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते.